नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मार्वेलची सिरीज इकोबद्दल. या सिरीजमध्ये एकूण 5 एपिसोड आहेत आणि हे एपिसोड 35 ते 40 मिनिटाचे आहेत. 5ही एपिसोड एकदाच रिलीज केले आहेत आणि हे चांगली बाब आहे, कारण एक एक एपिसोड प्रत्येक आठवड्याला प्रदर्शित करणे ही संकल्पनाच मुळात तितकी पटत नाही. तर चला बोलूयात इको या सिरीजबद्दल. तर माया या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला माहीतच असेल, डेअरडेव्हल या सिरीजमध्ये माया या पात्राची ओळख झालेली. या सिरीजमध्ये माया या कॅरेक्टरची ओरिजिन स्टोरी दाखवण्यात आली आहे. मूळ अमेरिकन्समध्ये तिचे पूर्वज होते, त्यांच्याकडून तिला शक्ती मिळालेली आहे आणि ते पूर्वज नेहमी तिच्या सोबत संकटकाळी उभे असतात, तिला मार्ग दाखवतात. तर पूर्ण सिरीजमध्ये माया तिच्या रूट्सचा शोध घेत असते आणि मध्ये मध्ये तिची किंगपिन बरोबर लव्ह हेट रिलेशनशिप चालू असते, अशी एकंदरीत स्टोरी आहे. बोलूया काय इको सिरीज आपल्याला प्रभावित करते का? तर इको सिरीज बघून आपण समाधानी होत नाही. ही सिरीज वाईट नाही तरी सुद्धा परिपूर्ण सुद्धा नाही. टेक्निकली ही सिरीज स्ट्रॉंग आहे, एक उत्तम दर्जाचा चित्रपट बघतोय असं वाटतं. पण एक एमसीयू सिरीज आहे असा एक फील येत नाही. ऍक्शन आहे पण नेमकीच आहे, पण प्रभावी आहे. माया आणि डेअरडेव्हल यांमधील ऍक्शन कडक होती, अजून ऍक्शन पाहिजे होती असं वाटतं. कुठेतरी ओरिजिन स्टोरीवर जास्त भर दिला आहे, त्यामुळे ज्या गोष्टी किंगपिन बरोबर प्रेझेंट काळात घडत आहेत त्यांपासून ही सिरीज कनेक्ट करत नाही. एकंदरीत इको सिरीज ठीकठाक वाटते. मायाच्या कॅरेक्टर डेव्हलपमेंट ओरिजिन स्टोरीमध्ये खूप वेळ गेला आहे, कुठेतरी त्या पार्ट्समुळे ती पकड बसत नाही. ऍक्शन कमी आहे पण भारी आहे. टेक्निकली सिनेमॅटोग्राफी प्रोडक्शन क्वालिटी उत्तम आहे. पोले साऊंडवर जाम मेहनत घेतली आहे. ऍक्शन अजून असती आणि शेवट अजून प्रभावी झाला असता तर मजा आली असती. एक चांगलं आहे की किंगपिनला हॉकाईच्या सिरीज सारखं दाखवलं नाही. ही सिरीज बघताना उत्तम अवॉर्ड विनिंग चित्रपट बघतोय असं वाटतं, तरीही काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. तर हा होता शॉर्ट रिव्ह्यू इकोच्या सीझन 1 चा. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू.